हेलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चैनल। मी अजय कुमार गोसावी। आज आपण एक महत्त्वाचा घटक ओके एम लक्ष्मीकांत पुस्तकावर आधारित असणारे पॉलिटीचे काही प्रश्न आहेत ना, त्याचा ॲनालिसिस आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहे, ठीक आहे। तर जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही शेअर करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। आपला आजचा पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी दिलेल्या निकालावरनं खालीलपैकी मूलभूत चौकटीमध्ये म्हणजे जे बेसिक स्ट्रक्चर म्हणतो याच्यामध्ये अंतर्भूत नसलेले घटक कोणते, बेसिक स्ट्रक्चर म्हणजे पायाभूत वैशिष्ट्य याच्यामध्ये म्हणतो आपण, ठीक आहे सर आपल्या राज्यघटनेच्या। तर तुम्ही याच्यामध्ये बघितलं नसलेले विचारले, व्यक्तीचे स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ पर्सन डेफिनेटली असणार आहे, किंवा मूलभूत हक्क डेफिनेटली असणार आहे, किंवा न्यायिक पुनर्वलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो हे सुद्धा बेसिक स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। पण संपत्तीचा अधिकार हे तुम्हाला बेसिक स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळणार नाही, किंवा मतदानाचा अधिकार हे सुद्धा तुम्हाला बेसिक स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळणार नाही मूलभूत चौकटीमध्ये। याचा अर्थ ब आणि ई हे दोन घटक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत, ओके बेसिक स्ट्रक्चर असं विचारलेलं होतं। पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न बघून घ्या, प्रश्न आहे महत्त्वाचा घटक, ठीक आहे। प्रश्न होता खालील मूलभूत हक्कापैकी कोणते हक्क केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत, फक्त भारतीय नागरिकांना असलेले कोणते मूलभूत हक्क आहेत असं दिले। खाली देताना तुम्हाला कायद्यापुढे समानता, भेदभाव प्रतिबंध, अस्पृश्यता निर्मूलन आणि सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी म्हटले। केवळ भारतीय नागरिकांना असलेले एकूण 5 मूलभूत हक्क म्हणजे आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 19, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 या आर्टिकलमध्ये असणारे हक्क केवळ भारतीय नागरिकांना आहेत 15 म्हटलं। मग आता जर तुम्ही बघा 15 धर्म, वंश, जात किंवा लिंग किंवा जन्मठिकाण या कारणासाठी भेदभाव केला जाणार नाही असं म्हटलेलं आहे, हां या कारणासाठी भेदभाव केला जाणार नाही असं म्हटलेलं आहे। मग आता जर तुम्ही भेदभाव प्रतिबंध म्हणजे इथलं ब डेफिनेटली तुमचं असणार आहे, ब डेफिनेटली असणार आहे बरोबर, ब असणार आहे याचा अर्थ हे दोन ऑप्शन तुमचे इलिमिनेट होणार आहे। 16 आर्टिकलमध्ये काय सांगितले, सार्वजनिक नोकरीत समान संधी, सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी हे आर्टिकल 16 सांगितले म्हणजे ब आणि ड डेफिनेटली असणार आहे। कायद्यापुढं परत 19 म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, 29 म्हणजे अल्पसंख्याकांची भाषा लिपी व संस्कृती यांचं संरक्षण म्हणतो, आणि आर्टिकल 30 शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचं व त्याचं प्रशासन करण्याचं अल्पसंख्याकांचे अधिकार। याचा अर्थ कायद्यापुढं समानता असू द्या किंवा अस्पृश्यता निर्मूलन असू द्या हे भारतीय नागरिकांना केवळ नाही, ठीक आहे दोन्ही नागरिकांना, परदेशी नागरिकांना पण ते अधिकार मिळू शकतात। म्हणजे केवळ भारतीय नागरिकांना असलेले हक्क म्हणजे एकूण 5, 15, 16, 19, 29 आणि 30। 15 म्हणजे याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर राहणार आहे, 15 म्हणजे कोणतं, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मठिकाण या कारणासाठी भेदभाव केला जाणार नाही, 16 म्हणजे सार्वजनिक नोकरी समान संधी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे 19 म्हणतो, 29 म्हणजे अल्पसंख्याकांची भाषा लिपी आणि संस्कृती यांचं संरक्षण म्हणतो, आणि 30 आर्टिकल म्हणजे शैक्षणिक संस्था स्थापन करणं आणि त्याचं प्रशासन करणं अल्पसंख्याकांचा हक्क। याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर इथे येत आहे। त्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं मार्गदर्शक तत्व घटनादुरुस्तीद्वारे नंतर भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं, घटनादुरुस्तीद्वारे पुन्हा भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं। यामध्ये जर तुम्ही बघितलं समान न्यायाची शाश्वती व गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य, आता हे सुद्धा घटनादुरुस्तीनेच ॲड करण्यात आले, ठीक आहे 39A ते ॲड करण्यात आले 42 घटनादुरुस्ती। पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन, वने व वन्यजीवसृष्टीचं संरक्षण हे 39A येतं ओके, तसं हे 48A तुम्हाला बघायला मिळतं। म्हणजे ड आणि ई डेफिनेटली असणार आहे हे लक्षात घ्या। समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन हे नंतर घटनादुरुस्तीद्वारे नाही ऑलरेडी असलेलं आहे, किंवा सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधनं हे ऑलरेडी असल्यापैकी येतं। म्हणजे ड आणि ई नंतर ॲड करण्यात आले, म्हणजे क ड ई हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे। उत्पन्नातली विषमता कमी करणं किंवा समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य आणि पर्यावरणाचे संरक्षण 42 घटनादुरुस्ती या दोनसाठी खूप महत्त्वाची आहे। 39A आणि 48A हे ॲड करण्यात आले। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चूक असलेलं विधान ओळखा असं म्हटलंय, ठीक आहे। राष्ट्रपती राज्यसभेवर 2 अँग्लो इंडियन जमातीचे सदस्य नेमतात, राज्यसभेवर नेमतात का लोकसभेवर नेमतात, पहिला घटक राज्यसभेवर का लोकसभेवर अँग्लो इंडियनचे, त्याच्यामुळे पहिलंच विधान तुमचं चूक आहे लोकसभा पाहिजे। संसद कर कमी करू शकत नाही म्हटले, तसं नाही आहे, संसद कर कमी करू शकते, संसद कर कमी करू शकते याचा अर्थ हे सुद्धा चुकीचं आहे। उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक व 20 मतदार अनुमोदक असणे आवश्यक आहे,
हे बरोबर आहे. उपराष्ट्रपती, राष्ट्रपती म्हणलं की ते 50 असतं, पण उपराष्ट्रपती म्हणलं की तिथं 20 येतं, हे लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे इथं फक्त क विधान बरोबर आहे, अ आणि ब चुकीचं आहे. अ आणि ब तुम्हाला विचारले चूक कोणतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं या ठिकाणी करेक्ट ॲन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न नीट समजून घ्या मग उत्तर द्या. प्रश्न होता बिनचूक असणारं विधान कोणतं ते ओळखा म्हटले. पहिलं विधान आहे 43व्या घटना दुरुस्तीने मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला, डेफिनेटली चुकीचं आहे. समजा तुम्हाला असं विचारलं घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक, हे 24व्या घटनादुरुस्तीने टाकले. 24वी घटनादुरुस्ती कोणत्या सालाची होती, 1971, ठीक आहे, 1971 या घटनादुरुस्तीनं काय म्हटलं होतं, तर जे घटनादुरुस्ती विधेयक आहे या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं हे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलं होतं 24व्या घटनादुरुस्तीनं. तसं मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कोणत्या घटनादुरुस्तीनं करण्यात आले, कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ठीक आहे, 43 तर नाही, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, 24वी म्हटलं तर घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक. राज्यपाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात, हे विधान बरोबर आहे. राष्ट्रपतींची मर्जी म्हणजे तुम्हाला बिनचूक विचारलं होतं, म्हणजे बरोबर कोणतं, डेफिनेटली तुमचं पर्याय क्रमांक 2 आहे. आता राज्यपालांच्या नियुक्तीबाबत भारतानं अमेरिकन पद्धत स्वीकारली, भारतानं अमेरिकन स्वीकारली का, तर राज्यपाल हे पद म्हटलं तर भारतानं कशामधून घेतले, 1935 कायदा, या 1935 कायद्याच्या तरतुदीमधून राज्यपाल पद घेतले. परंतु राज्यपालाची म्हणजे जो केंद्राकडून केली जाणारी नियुक्ती आहे, नेमणूक आहे, हे आपण कॅनडाकडनं घेतले, हे ते अमेरिकेकडनं घेतलेलं डेफिनेटली नाही आहे. अमेरिकेकडं उपराष्ट्रपती पद असेल, न्यायिक पुनर्विलोकन असेल, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य असेल, मूलभूत अधिकार असतील, हे सगळे मुद्दे आपण अमेरिकेकडनं घेतले, त्याच्यामुळे हे इथं चुकीचं ठरते. दुसरा घटक आहे राज्यपालांची नेमणूक करताना उपराष्ट्रपतींचा सल्ला घेणे बंधनकारक. उपराष्ट्रपतींचा रोल येतो का राज्यपालांच्या नेमणुकीत, डेफिनेटली नाही आहे, त्यांचा सल्ल्याचा काही रोल येत नाही. ओके, हे घटक लक्षात ठेवा. म्हणजे दोन महत्त्वाचे मुद्दे, एक म्हणजे 24वी घटनादुरुस्ती 1971 घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक, आणि दुसरं म्हणजे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक कोणत्या घटनादुरुस्तीनं करण्यात आला, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती राजवटीबाबत चुकीचं नसलेलं विधान ओळखा. चुकीचं नसलेलं म्हणजे बरोबर असणारं विधान कोणतं. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 2019 म्हटले 3 वेळा राष्ट्रपती राजवट लावली, डेफिनेटली बरोबर आहे. 1980 साली पहिल्यांदा लागली होती, त्याच्यानंतर 2014 आहे, आणि आता 2019, म्हणजे 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागली, बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 356 म्हणजे राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भातलं ला डेड लेटर म्हटले, ते सुद्धा बरोबर आहे. डेड लेटर म्हणजे येतं तुमचं दोन्ही विधानं काय असणार आहेत, बरोबर असणार आहेत, दोन्ही विधानं बरोबर. पुढचा प्रश्न बघा, कितव्या घटनादुरुस्तीनुसार दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता त्याचेच रूपांतर नॅशनल टेरिटरी ऑफ दिल्लीमध्ये करण्यात आलं. म्हणजे दिल्लीसाठी म्हटलं की घटनादुरुस्ती कोणती, 69वी घटनादुरुस्ती, हे लक्षात घ्या. दिल्ली म्हटलं की 69वी घटनादुरुस्ती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिम्पल्स आहे. चूक नसलेलं विधान ओळखा म्हटले. पहिलं विधान आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष, जे आधी असेल तो असा असतो. आता 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष असतो का, इथं 62 पाहिजे, 65 नाही, त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असेल किंवा सदस्यांसाठी संविधानामध्ये पात्रता सांगितलेली नाही आहे, पात्रता. चूक नसलेलं म्हणजे काय ओळखायचं, तुम्हाला बरोबर ओळखायचं आहे, ठीक आहे. आता लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य, संविधानामध्ये पात्रता सांगितली आहे का, नाही, म्हणजे हे विधान बरोबर आहे. म्हणजे तुमचं दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. 6 वर्ष किंवा वयाची 62 पाहिजे, 65 असल्यामुळं या ठिकाणचं हे पहिलं विधान चुकीचं ठरतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संयुक्त बैठक जॉईंट सिटिंग म्हणतो तरतूद घटनादुरुस्ती विधेयकाबाबत करण्यात आलेली आहे. घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही, त्याच्यामुळं पहिलं विधान चुकीचं ठरतं, हे लक्षात घ्या. संयुक्त बैठकीची तरतूद भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली, तर तो देश आहे कॅनडा नाही आहे. संयुक्त बैठक म्हणजे ऑस्ट्रेलियाखंड घेतले आपण, ऑस्ट्रेलियाखंड हे संयुक्त बैठकीची तरतूद घेतली आहे. संयुक्त बैठक, समवर्ती सूची असेल किंवा व्यापार वाणिज्याचं स्वातंत्र्य असेल, हे सर्व आपण ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे, त्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. ओके, घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संयुक्त बैठक नाही आहे. घटनादुरुस्ती विधेयक राज्य विधिमंडळामध्ये मांडता येतं. घटनादुरुस्ती विधेयक हे फक्त लोकसभा आणि राज्यसभा, राज्य विधिमंडळामध्ये मांडता येत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे.
घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतं. डेफिनेटली बरोबर आहे, लोकसभा असू द्या किंवा राज्यसभा असू द्या, कोणत्याही सभागृहामध्ये ते मांडता येतं. याच्यामुळं अ आणि ब डेफिनेटली चुकीचं आहे, क विधान बरोबर आहे. तुम्हाला विचारलं आहे काय चुकीचं असलेलं विधान कोणतं, अ आणि ब हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय दिला आहे, खालील विधाने लक्षात घ्या. भारताच्या महान्यायवाद्यांची नेमणूक उपराष्ट्रपती करतात. आता महान्यायवाद्यांची नेमणूक उपराष्ट्रपती करतील का, डेफिनेटली नाही. त्यामुळे पहिलं चुकीचं आहे, राष्ट्रपती पाहिजे. घटनेनुसार तो भारताचा नागरिक असावा, ठीक आहे. त्यांचा कार्यकाळ भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद आहे. महान्यायवादी पदाच्या बाबतीमध्ये असणारा कार्यकाळ राज्यघटनेमध्ये नमूद आहे का, नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला विचारले चुकीचं कोणतं, अ आणि क. त्याच्यानंतर हा एकदम परीक्षेला विचारताना बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारतो तुम्हाला, एकदम सिंपल आहे. अयोग्य जोडी ओळखणारा पर्याय निवडा. राज्यसभा ही कनिष्ठ सभागृह आहे का, नाही. वरिष्ठ सभागृह आहे, अप्पर हाऊस आहे. आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, म्हणजे ते लोअर हाऊस आहे. ओके, म्हणजे तुम्हाला या प्रश्नामधून घटक लगेच लक्षात आला असेल. राज्यसभा हे काय आहे, अप्पर हाऊस आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. लोकसभा हे लोअर हाऊस आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. अ आणि ड चुकीचं आहे, डेफिनेटली अ आणि ड तुमचं उत्तर असणार आहे. लोकसभा प्रथम सभागृह, राज्यसभा दुसरे सभागृह, असं दिलं आहे. परंतु हे दोन घटकामुळे डायरेक्टली उत्तर निघून जातं. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यसभा यांच्या निवडणुकीसाठी कोणती पद्धत स्वीकारली, कोणती पद्धत, एकल संक्रमणीय पद्धत. ओके, म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट ही पद्धत स्वीकारलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. राज्यसभेच्या सदस्यांचं वय 40 वर्षापेक्षा कमी नसावं. तुम्हाला विचारलं योग्य, योग्य म्हटलं तर डेफिनेटली तिथं दिसते ना, राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य दोन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचं विसर्जन होत नाही, सदस्य राज्यसभा दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होत असतात. त्यामुळे हे लक्षात असू द्या. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सदस्य असतात. ओके, अध्यक्ष राहतात ते. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात, ठीक आहे. त्यामुळं आणि इथं हे सुद्धा चुकीचं आहे, म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा कार्यकाळ 5 वर्षावरनं 6 वर्ष केला. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षावरनं 6 वर्ष म्हणजे 42वी घटनादुरुस्ती. आणि म्हणी जाहीर झाल्यानंतर तो कार्यकाळ वाढवण्यात आलेला होता. त्यामुळे 42वी घटनादुरुस्ती, लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षावरनं 6 वर्ष. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा म्हटले, अतारांकित प्रश्न, तारांकित प्रश्न आणि अल्पसूचना प्रश्न. आणि इथं रंग दिला आहे, म्हणजे ते रंगाचं, ठीक आहे. सिंपलचा घटक आहे, इथं लक्षात घ्या. अतारांकित प्रश्न पांढरा रंग, तारांकित प्रश्न हिरवा, अल्पसूचना गुलाबी, ठीक आहे. ह्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं डायरेक्टली इथे उत्तर असणार आहे. अतारांकित पांढरा, तारांकित हिरवा, अल्पसूचना गुलाबी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दिला होता सर्वोच्च न्यायालयासंबंधी चूक नसलेलं विधान ओळखा. चूक नसलेलं म्हणजे बरोबर असणारं विधान कोणतं ते ओळखा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 25 जानेवारी 1949 झाली. हे विधान चूक आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 25 जानेवारी 1950 पाहिजे. कारण 25 जानेवारी हा काय आहे, राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, ॲक्च्युली इथे चुकीचंच आहे विधान, 25 जानेवारी 1949 येत नाही. कारण आपलं इथे हा घटक फक्त इलेक्शन कमिशनच्या रिलेटेड येतं, ठीक आहे. तो मुद्दा हे करा, 25 जानेवारी 1950 जर म्हटलं, 25 जानेवारी 1950 ठीक आहे, घटक सांगतो. 25 जानेवारी 1950 म्हटलं तर निवडणूक आयोगाची स्थापना आहे, भारतीय निवडणूक आयोग. म्हणून हा 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. तो मुद्दा मी सांगत होतो, 2011 तो राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 25 जानेवारी 1950 नाही आहे, हे डेफिनेटली या ठिकाणी चुकीचं आहे. कसंही केलं तरी हे विधान चुकीचंच येतं. या न्यायालयाने 1935 कायद्याद्वारे स्थापन झालेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा घेतली. डेफिनेटली बरोबर आहे, फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा या सर्वोच्च न्यायालयानं घेतली. या ठिकाणी घटक फक्त लक्षात असू द्या, 25 जानेवारी 1949 म्हटल्यामुळे चुकीचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयात निवृत्त न्यायाधीश तात्पुरत्या न्यायाधीशासाठी नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे. म्हणजे निवृत्त न्यायाधीशांना तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे उच्च न्यायालयामध्ये एखाद्या राज्याच्या. डेफिनेटली निवृत्त न्यायाधीशाला तात्पुरत्या कालावधीसाठी म्हटलं, त्या उच्च न्यायालयाचा किंवा त्या न्यायालयाचा जो मुख्य न्यायाधीश असेल ना, तर तोच ते त्याने निवृत्त करू शकतो. प्रश्न काय होता, एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयात निवृत्त न्यायाधीश तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती करण्याचा अधिकार डेफिनेटली त्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला असतो.
दुसरे एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे अन अकॅडमी भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. अन अकॅडमीवर आपले दररोज फ्री क्लासेस होत असतात, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करा. प्ले स्टोरवरनं ते ॲप डाउनलोड करा, बराचसा तुम्हाला घटक इथं फ्रीमध्ये बघायला मिळेल. तसं या ठिकाणी बऱ्याचशा बॅचेससुद्धा लॉन्च होत असतात, ते सुद्धा तुम्हाला तिथं घेता येईल. त्याच्यामध्ये पण सध्या ऑफर सध्या सुरू आहेत, पण फ्री कंटेंट तुम्हाला जास्त पाहायला मिळेल. नक्की जॉईन करा, आवडलं तर तुम्ही नक्की प्लस कोर्सेसमध्ये जॉईन करू शकता. ओके, थँक्यू.